आर्यन खान मामले में गवाह किरण गोसावी को पालघर सिविल कोर्ट में पेश किया गया। पालघर के एडवान के दो युवकों को विदेश में नौकरी देने का दावा कर 1.5 लाख रुपए की ठगी की गई। केलवे मरीन पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया और गोसावी को केलवे पुलिस ने देर रात गिरफ्तार किया। वर्षा ठाकुर गोसावी की वकील हैं, आइए सुनते हैं उन्होंने क्या कहा। बघा कार्यवाही अशी झाली आहे की पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जाली तिकीट तयार केलेले आहेत आणि त्या तिकीटच्या अनुषंगाने त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी तुम्हाला परदेशात नोकरी लावतो। तर त्या संदर्भात पोलिसांनी आर्ग्युमेंट केलं आहे। त्यानंतर सरकारी वकील श्री संखे यांनी पण त्याच प्रकारचं आर्ग्युमेंट केलं होतं की त्यांना जे तिकीट बनवलं आहे ते कोणाच्या मदतीने त्यांनी बनवलं आहे किरण गोसावींनी, त्या माणसांना त्यांना अरेस्ट करायची आहे आणि पुढची कार्यवाही करण्यासाठी त्यांनी 12 दिवसांची PC मागितली होती। आता पोलीस कोठडी त्यांना 7 डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे। गुरुवार दोपहर करीबन 3 बजे पालघर सिविल कोर्ट में पेश किए जाने के बाद गोसावी को 7 दिसंबर तक पुलिस हिरासत में भेज दिया गया। गुरुवार दोपहर करीबन 3 बजे पालघर सिविल कोर्ट में पेश किए जाने के बाद गोसावी को 7 दिसंबर तक पुलिस हिरासत में भेज दिया गया।